हातकणंगले तालुक्यातील मानकापूर गावात आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळा इमारतीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राजू कुंभार यांनी अनोखं आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाची मानकापूरसह परिसरात चांगलीच चर्चा रंगली. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या मागण्यांकडे संबंधित यंत्रणांचं लक्ष वेधण्यासाठीची अनेक आंदोलनं बघितली असतील, पण मानकापूरमधील राजू कुंभार यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं तसं आंदोलन तुम्ही कदाचित बघितलं नसेल. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा इमारतीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राजू कुंभार यांनी चक्क स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत आमरण उपोषण सुरू केलंय. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत आपल्या मागण्यांबाबत संबंधित यंत्रणांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा पवित्रा कुंभार यांनी घेतलाय. कुंभार यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळतोय. जोपर्यंत आपल्या मागण्यांबाबत संबंधित यंत्रणांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा पवित्रा कुंभार यांनी घेतला होता. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर कुंभार यांनी हे आंदोलन मागं घेतलं. शेत खड्ड्यात पडून घेऊन आमरण उपोषण आम्ही आज केलं. त्या आंदोलनाला DHO म्हणजे जिल्हा मेडिकल अधिकारी यांनी एक पत्र दिलं की 2,70,00,000 रुपये नवीन आता हा दवाखाना पाडून तिथं कर्मचाऱ्यांनी निवास व्यवस्था आणि 50 खाटाचं सुसज्ज हॉस्पिटल मंजुरीचं एक पत्र त्यांनी आम्हाला दिलं आहे. संघटनेच्या उपोषण स्थळाला भेट देऊन त्याचबरोबर ह्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी THO यांनी इथं जो स्टाफ आहे 8 स्टाफची नियुक्ती लवकरात लवकर करतो म्हणून तसं एक पत्र त्यांनी पत्राद्वारे आम्हाला कळवले आणि ते पत्र आम्हाला आमच्या इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन्ही पत्र मला अशा उपोषण स्थळाला आणून दिल्यामुळं मी माझं उपोषण स्थगित केलेलं आहे.